नमस्कार मित्रांनो आपल्या स्वराज्याचा इतिहास यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आपण सर्वजण खूप भाग्यशाली आहोत की आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये जन्म मिळाला आपल्या महाराष्ट्राचा इतिहास खूप प्राचीन व मोठा आहे पण मित्रांनो तुमच्या डोक्यामध्ये कधी प्रश्न पडला का, का आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम सत्ता कोणी गाजवली आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले राजे कोण होते तर मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ ह्याच विषयावरती आधारलेला आहे आजचा आपला विषय आहे महाराष्ट्र राज्यातील पहिला प्राचीन ज्ञात राजवंश तर मित्रांनो सुरू करूया तर मित्रांनो महाराष्ट्राच्या भूप्रदेशावरती राज्य करणारा पहिला ज्ञात महाराष्ट्रीयन राजवंश म्हणजे सातवाहन राजवंश सातवाहन राजांनी इसवी सन पूर्व दोनशे तीस ते इसवी सन दोनशे वीस या कालखंडामध्ये सध्याच्या महाराष्ट्र आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यांच्या भूप्रदेशावरती राज्य केले आंध्र प्रदेशमधील धरणीकोट व वो अमरावती तसेच महाराष्ट्रामधील जुन्नर पैठण व नाशिक ही सातवाहन राज्यांची काही प्रमुख ठाणे होती संशोधनावरून असे लक्षात आले आहे की प्रतिष्ठान म्हणजेच सध्याचे पैठण शहर हे सातवाहन राजांची राजधानी होती त्यामुळे संशोधक त्यांना महाराष्ट्राचे राजे म्हणतात नाशिकमधील कोरिओ बौद्ध लेणी ज्या पांडवलेणी या नावाने प्रसिद्ध आहेत त्या लेण्यांच्या खोदकामासाठी सातवाहन राजांनी दान केल्याचा उल्लेख आहे सातवाहन राजवंशाचा काळ म्हणजे महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण काळ होता असे मानले जाते सम्राट अशोकाच्या काळामध्ये सातवाहन अशोकाचे मांडलिक होते ग्रीक प्रवासी मॅगस्थेनिसने आपल्या इंडिका या ग्रंथामध्ये त्यांच्याबद्दल लिहून ठेवले आहे की आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या अधिपत्याखाली तीस गावांना कडेकोट केलेले किल्ले के आहेत या राजाकडे अकरा लाखचे पायदळ असून जवळजवळ एक हजार हत्ती आहेत यावरून सातवाहन किती शक्तिशाली राजे होते हे आपण लक्षात घेऊ शकतो सातवाहनांनी जवळजवळ पाचशे वर्षे महाराष्ट्रावरती राज्य केले अजंठा व वेरुळची जगप्रसिद्ध लेणी सातवाहन राजघराण्याच्या काळामध्येच खोदली गेली सातवाहनांच्या काळामध्येच पैठण शहराचा सर्वांगीण विकास झाला पैठणच्या दक्षिणेला गोदावरी नदीकाठी नागघाटाशेजारी भग्नावस्थेमध्ये असलेला सातवाहन राजाचा वाडा आजही त्या वैभवशाली राजवटीची साक्ष देत उभा आहे सातवाहनांची नगररचना नगर रचना सर्व सोयीने युक्त होती पक्क्या भाजलेल्या विटा पन्हाळी कौले भूमिगत गाटारे अशा सर्व सोयीसुविधा सातवाहनांच्या नगर रचनेमध्ये होत्या जगप्रसिद्ध नाणेगाठा सातवाहन राजांनीच निर्माण केला होता सातवाहन राजांच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी नाणेगाठ हा प्रमुख मार्ग होता नाणेगाठच्या शिलेलेखांमध्ये सातवाहन राजांनी आपल्या वैभवशाली इतिहासाची व पराक्रमाची नोंद करून ठेवली आहे तेथील शिलेलेखांवरून असे लक्षात येते की सातवाहन राजवटीमध्ये जवळपास तीस राजे होऊन गेले श्रीमुख सातवाहन हा सातवाहनांचा पहिला राजा होता सातवाहन राजवटीचा तो संस्थापक होता त्याला सिंधुक असेही म्हणतात त्याने महाराष्ट्र आंध्र प्रदेश व कर्नाटक आत्ताच्या या राज्यांमधील भूप्रदेश आपल्या ताब्यामध्ये घेऊन स्वतःला दक्षिणापथपती ही पदवी धारण करून घेतली नाशिक येथील लेणी ले सिमुकाच्या काळखंडामध्येच कोरले गेली सिमुख सातवाहन याने जवळपास तेवीस वर्ष राज्य केले त्याच्या मृत्यूनंतर त्याचा लहान भाऊ कृष्ण सातवाहन हा गादीवरती आला कारण सिमुख सातवाहन याचा मुलगा सातकर्णी छोटा होता कृष्ण सातवाहन याने सातवाहनांच्या राज्याचा विस्तार केला त्याच्या मृत्यूनंतर सिमुख सातवाहनाचा मुलगा पहिल्या सातकर्णी हा सत्तेवरती आला त्याच्या काळामध्येच सातवाहनांचा सुवर्णकाळ होता त्याच्या साम्राज्य विस्ताराबद्दल अधिक माहिती ही नाणेघाटच्या शिले शिलालेखांमध्ये कोरलेली आहे त्याने स्वतःला अप्रतिहतचक्र ही पदवी लावून घेतली होती तिसरा पुलवामी हा सातवाहन राजवटीचा शेवटचा राजा होता तर मित्रांनो हा होता सातवाहन राजवंश महाराष्ट्र राज्याचा पहिला ज्ञात प्राचीन राजवंश तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आपला वैभवशाली इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे